श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मूल दत्तक घेण्यासाठी प्रतीक्षा करणाऱ्या कुटुंबांमध्ये दत्तक विधान जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं गेल्या महिन्यात महाराष्ट्रासह देशातल्या 10 राज्यांमध्ये दत्तक विधान जागरूकता महिना पाळण्यात आला. केंद्र सरकारनं नुकत्याच अधिसूचित केलेल्या नवीन दत्तक विधान अधिनियम आणि त्याच्या प्रमुख वैशिष्ट्यांची माहितीही नागरिकांना देण्यात आली. हा दत्तक विधान अधिनियम नक्की काय आहे, त्याची वैशिष्ट्ये आणि मूल दत्तक घेताना इच्छुक पालकांनी काय खबरदारी घ्यावी, त्याची प्रक्रिया काय आहे, याविषयी तज्ज्ञांनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, दत्तक विधान जागरूकता महिना कार्यक्रमाचा भाग म्हणून केंद्रीय दत्तक विधान प्राधिकरण अर्थात कारातर्फे गेला महिनाभर महाराष्ट्रासह कर्नाटक, दमण आणि दीव, छत्तीसगड, केरळ, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये दत्तक जागरूकता महिना साजरा करण्यात आला. या काळात केंद्र सरकारनं 23 सप्टेंबर 2022 रोजी अधिसूचित केलेल्या नवीन दत्तक विधान अधिनियम 2022 प्रमुख वैशिष्ट्यांची माहिती देखील नागरिक इच्छुक पालक यांना देण्यात आली. नवीन दत्तक विधानाचं स्वरूप आणि हे दत्तक विधान गरजेचं का याबाबत अधिक जाणून घेऊया कायदेतज्ञ ॲडव्होकेट मंजिरी कुलकर्णी यांच्याकडून. इतर देशांसारख्याच भारतातही दत्तक विधान पद्धत ऐतिहासिक काळापासून अस्तित्वात आहे. दत्तक पद्धतीचे नियम माहिती असावे आणि बालकांचे हक्क सुरक्षित राहावे यासाठी हिंदू दत्तक कायदा 1956 आणि बालन्यास कायदा 2015 आपल्याकडे अस्तित्वात आलेला आहे. खरं तर मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संकटे, देशादेशांमधील युद्ध, अपघात, महामारी यासारख्या घडामोडींमध्ये अनेक कुटुंबाची वाहतात होते, मुलं हरवतात, आई वडिलांपासून त्यांची ताटातूट होते, पालकांचा मृत्यू होतो किंवा नैसर्गिक आपत्ती यामध्ये गावाच्या गाव उद्ध्वस्त होतात, मुलं अनाथ होतात. अशा मुलांची काळजी आणि संगोपनाची जबाबदारी मग कोणाची, तर ती असते जबाबदारी राष्ट्राची. सरकारने यासाठी महिला बाल विकास मंत्रालयातर्फे बाल कल्याण समितीची स्थापना केली आहे. भारतात पूर्वी नातेसंबंधांमध्ये दत्तक देण्याची पद्धत होती. कालांतराने सामाजिक जाणीवीचं भान ठेवून सरकारनं तसंच गैरसरकारी संघटनांनी विविध बाल संरक्षण समित्या, बाल सुधार गृह, आसरागृह अशी स्थापना केली. परंतु मुलं दत्तक घेतल्यानंतर त्यांचा गैरवापर व्हायला लागला आणि मुलांच्या शारीरिक, मानसिक, शैक्षणिक हक्क सुरक्षितेचा प्रश्न बाहेर आला. अशासाठी कायदेशीर तरतुदींची आवश्यकता वाटल्याने सरकारनं बालन्यास कायदा 2015 स्थापन केला. निर्वाह अधिनियम 1956 मध्ये दत्तक विधीबाबत तरतूद केलेली आहे. भारतात जम्मू काश्मीर सोडून बाकी सर्व राज्यातील हिंदू धर्मियांना हा अधिनियम लागू होतो. दत्तक घेणाऱ्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारची गंभीर शारीरिक व्याधी नसावी. पालक आर्थिक, शारीरिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम असणं अति महत्वाचं आहे. तसंच ती व्यक्ती आणि जे बालक दत्तक जाणार आहे त्यामध्ये कमीत कमी 21 वर्षाचं अंतर असलं पाहिजे. एकदा मूल दत्तक गेल्यानंतर दत्तक ग्रहण दिनापासून दत्तक मुलाचा किंवा मुलीचा त्याच्या जन्मदात्या आई बरोबरचा संबंध संपुष्टात येतो. दत्तक मुलांना मिळालेली वडिलोपार्जित संपत्तीचा अधिकार या मुलांकडेच असतो. परंतु दत्तक ग्राही माता पित्यांना ह्यात व्यक्ती हस्तांतरणाद्वारे किंवा मृत्यूपत्राद्वारे विल्हेवाट लावण्याचा अधिकार दिलेला आहे. कोणतेही कायदेशीर दत्तक ग्राही माता पित्यांकडून रद्द करता येत नाही. तसंच दत्तक मुलं सुद्धा आपल्या दत्तक ग्राही माता पित्यांचा त्याग करू शकत नाही. मध्यंतरीच्या काळात विविध नैसर्गिक आपत्तींमुळे अनाथ मुलांच्या संख्येत वाढ झाली. सरकारला दत्तक विधान मोहिमेची जनजागृती करण्याची आवश्यकता वाटल्याने सरकारनं मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया सेंटर अडॅप्टिव्ह रिसोर्स एजन्सी या केंद्रीय दत्तक स्तोत्र संस्थेकडे दिली आहे. तसंच केंद्रीय दत्तक विधान प्राधिकरण अर्थात काराद्वारे अलीकडेच राज्य कार्यक्रम राबवण्यात येऊन 700 जास्त संभाव्य पालक आणि मुलं यांच्यात संवादात्मक बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. कारा दत्तक विधान प्रक्रियेशी जोडलेल्या समुदायाला याबाबतची सखोल माहिती देणे आणि संबंधित कुटुंबाला साधन सामुग्रीची उपलब्धता करून देण्यासाठी बालन्यास कायदा सुधारणा 2021 संमत झाला. त्यातील सुधारणा 1 सप्टेंबर 1922 पासून लागू करण्यात आल्या. बहुतांश पालकांच्या मते या सुधारणा कायदेशीररित्या जातक असून दीर्घकाळ चालणारे आहेत. ही प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ असल्याने यामध्ये बदल करून सरकारनं दत्तक विधान देण्याचा अधिकार कोर्टाऐवजी आता जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांना दिला आहे. दत्तक कायदा सोपवल्यावरती प्रलंबित प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. समाजातील अनाथ मुलांची परिस्थिती बघता प्रत्येक विना अपत्य जोडप्यांनी, आर्थिकदृष्ट्या सबळ सिंगल महिला किंवा पुरुषांनी दत्तक मुलं घेणं हे काळाची गरज झाली असून त्यामध्ये एक निरागस बालकाला हक्काचं, प्रेमाचं आणि विश्वासाचं घर मिळणार आहे. तो किंवा ती असो आपले विश्व विकसित करून संज्ञान झाल्यानंतर उंच भराई घेऊ शकतात. श्रोते हो,
केंद्रीय दत्तक विधान प्राधिकरण अर्थात कारातर्फे अनाथ मुलांचं पुनर्वसन सुनिश्चित करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या महिनाभर दत्तक विधान प्रक्रियेसंदर्भात विविध कार्यक्रमांचं आयोजन कारातर्फे करण्यात आलं. यात राज्य सरकारसह विविध सामाजिक संस्थांनी सहभाग घेत 200 विशेष सोशल मीडिया मोहिमा तसंच मूल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या 700 अधिक संभाव्य पालकांसाठी संवादात्मक बैठकांचं आयोजन केलं. याविषयी दत्तक विधान प्रक्रियेत गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या डोंबिवली इथल्या जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालिका वंदना अजित पाटील अधिक माहिती देत आहेत. दर वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आमच्याकडे पूर्ण भारतभर दत्तक विधान कार्यक्रम साजरा केला. हा महोत्सव आम्ही साजरा करतो इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा. बाल अधिकार म्हणून समजलं जातं आणि दत्तक विधानासाठी हा महिना खूप महत्वाचा धरला जातो. या महिन्यात भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने दोघांनी मिळून खूप जिल्ह्यांमध्ये राज्यांमध्ये काम केलं. मुळतः पालकांसाठी एक अव्यथित प्रोग्राम आणि दत्तकामध्ये ज्या सक्सेस स्टोरीज आहेत त्याच्याबद्दल एक जागृती आणणं, त्या पालकांकडनं नवीन पालकांना काही संदेश देणं, अशा पद्धतीने हा कार्यक्रम महाराष्ट्रात आणि 10 राज्यांमध्ये झाला. आणि त्यात मुख्यतः सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी जी केंद्रीय स्तरावर काम करते त्यातील प्रत्येक राज्याच्या ऑफिसरची मदत घेऊन हा कार्यक्रम प्रत्येक राज्यात राबवला. आणि हा महाराष्ट्रात मुंबईत झाला कार्यक्रम. मुंबईतल्या 14 संस्था जमल्या होत्या आणि त्यांनी आपापल्या संस्थेतील काही सक्सेस स्टोरीज चे पॅरेंट्स होते ज्यांनी गेली 15-20 वर्ष अडॉप्शन केलंय, तर त्यांना त्यांच्या मुलांसोबत आणि नवीन पालकांना जे ह्या प्रोसेसमध्ये गेली 2-3 वर्ष आहेत त्या नवीन पालकांना एकत्र आणून हा कार्यक्रम साजरा केला. कोरोनामध्ये खूप पालक दगावले होते आणि त्यामुळे मुलं अनाथ झाली होती, तर तेव्हाही केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने या मुलांसाठी दत्तक प्रक्रिया लाभवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यासाठी एक GR केला होता की ह्या मुलांसाठी जितक्या लवकर मदत करता येईल तितकी मदत करायची आहे. आणि प्रत्येक जिल्हा लेवलवर बाल कल्याण समिती, जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी, महिला बाल विकास अधिकारी यांना काही जबाबदाऱ्या दिल्या होत्या. सरकारने प्रयत्न केला की ह्या मुलांच्या शिक्षणामध्ये कुठे अडचण येऊ नये, पूर्णतः 18 वर्षाची मुलं होईपर्यंत जर त्यांना शेल्टर हवं असेल तर त्या मुलांना इथे राहू देऊ शकते. ह्या पद्धतीने ठाणे जिल्ह्यात साधारण 900 मुलांना ठाणे जिल्हा अधिकारी आणि महिला बाल विकास ठाणे जिल्हा यांनी मदत केलेली आहे. याचं प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. कोरोनामध्ये जी मुलं अनाथ झाली होती ती डिक्लेअर नव्हती झाली, ती मुलं अडॉप्शनला फ्री झाली नव्हती, कारण त्यांचे कोणीतरी नातेवाईक होते जे त्यांची जबाबदारी पूर्णतः घ्यायला तयार झाले होते. त्यामुळे ही मुलं जोपर्यंत अनाथ डिक्लेअर म्हणून होत नाही तोपर्यंत ही मुलं दत्तकसाठी जाऊ शकत नाही. त्यामुळे पालकांनी जे आता अडॉप्शनसाठी वाट बघतायत किंवा मुलासाठी वाट बघतायत त्यांना एवढंच सूचना करावीशी वाटते की त्यांनी आपले बेकायदेशीर रित्या अडॉप्शन न करता जी कायदेशीर पद्धत आहे त्याच्यात शांत राहून आपला नंबर येईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे आणि पूर्णतः कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आपलं बाळ हातात घ्यायचं आहे. कारण बेकायदेशीर पद्धतीने जेव्हा आपण अडॉप्शन करतो तेव्हा तो आनंद तात्पुरता असतो. तुम्ही तात्पुरते त्या मुलाचे पालक होता, कारण नंतर कधीही बेकायदेशीर पद्धतीने जर जेव्हा बाळ घेतलं असेल आणि ते जर कोणाच्या निदर्शनात आलं तर केव्हाही तुमचं बाळ तुमच्याकडनं घेतलं जाऊ शकतं. श्रोते हो, मूल दत्तक घेताना मुलांचं स्वातंत्र्य आणि सुरक्षा अबाधित राहावी यासाठी पालकांनी आणि संबंधित संस्थांनी देखील काळजीपूर्वक प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. यात महत्वपूर्ण भूमिका असलेल्या पालकांनी नेमकी काय खबरदारी घेणं अपेक्षित आहे याविषयी जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालिका वंदना अजित पाटील यांच्याकडून जाणून घेऊया. पालकांना मला सांगावंच वाटतं की जी लीगल पद्धत आहे, तुम्ही कुठल्याही व्यक्तीला जेव्हा अडॉप्शन करायचंय तेव्हा काराची जे सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटीची एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर पालकांना रजिस्टर करायचंय. त्याच्यात तुम्ही भारतीय नागरिक असाल, तुम्ही NRI म्हणजे बाहेरच्या देशात जाऊन भारतीय नागरिक म्हणून वावरत असाल किंवा तुम्ही OCI नागरिक असाल, तर सगळ्यांना त्या कारा वेबसाईटवर स्वतःला फॉर्म भरून रजिस्टर होता येतं. एकदा तुम्ही जेव्हा लीगली रजिस्टर होता तेव्हा तुमच्या जवळची, समजा तुम्ही मुंबईत आहात तर मुंबईमधली जवळची संस्था जी अडॉप्शनची आहे ती सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटीच्या वेबसाईटवर त्यांचं नाव आहे, त्या पूर्ण भारतभरच्या संस्था तिथे दिलेल्या आहेत, त्यामुळे तुमच्या जवळच्या संस्थेला तुम्हाला निवडायचं आहे आणि तुम्ही जवळच्या संस्थेशी तुम्ही अडॉप्शनसाठी रजिस्टर होऊ शकता. तुम्ही रजिस्टर झाल्यानंतर तुम्ही ज्या संस्थेला निवडलेला आहे त्या संस्थेचे लोक तुमच्यासाठी काम करतात, तुमचा
सर्वे करतात. तुम्ही आर्थिक दृष्ट्या, तुम्ही शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या तुम्ही सक्षम आहात का हे ठरवलं जातं आणि त्याच्यानंतर तुमचा सर्वे पूर्ण केला जातो आणि तुम्ही एका यादीमध्ये समाविष्ट होता. जी यादी आपण म्हणतो की पालक वाट बघतात मुलाच्या साठी, आम्ही त्याला वेटिंग लिस्ट म्हणतो, तर त्या वेटिंग लिस्ट मध्ये तुमचं नाव जातं आणि जेव्हा मुलं अवेलेबल होतात तेव्हा तुम्हाला ते सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटीच्या वेबसाईट वरून तुम्हाला पोर्टल वरून तुम्हाला ते रिफरल जातं, तुम्हाला त्याची माहिती कळते आणि तुम्ही जेव्हा फॉर्म भरता तेव्हा तुम्हाला राज्य निवडायचे असतात. म्हणजे तुम्ही 3 राज्य निवडू शकता किंवा तुम्ही संपूर्ण भारत असं निवडू शकता. हे पूर्वीच्या अधिनियमामध्ये होतं. आत्ताच्या अधिनियमामध्ये फक्त तुम्ही 2 राज्य निवडू शकता, ज्या राज्यात तुम्ही जन्म झालेला आहात आणि ज्या राज्यामध्ये तुमचं काहीतरी कामानिमित्त वास्तव्य आहे किंवा तुमचे पालक त्या राज्याचे असतील, तर तुम्ही असे 2 राज्य बाळासाठी निवडू शकता. तुम्हाला ज्या राज्यातून बाळ आलेलं आहे त्या राज्याशी पुढचं काम सुरू होतं किंवा त्या राज्यातल्या संस्थेशी तुमचं काम पुढे सुरू होतं. सो ह्या प्रक्रियेला आता तरी साधारण जो वेटिंग पिरियड आहे हा 3 ते 3.5 वर्षाचा आहे. पालकांना तो पिरियड खूप मोठा वाटतो, तो वेटिंग त्यांना खूप त्रासदायक वाटतं. तेव्हा आम्ही पालकांना सांगतो की हा कालावधी तुम्ही पॉझिटिव्ह रित्या घ्या, तुम्ही त्याच्याकडे चांगल्या दृष्टिकोनातून बघा, तुम्ही नकारात्मक दृष्टिकोनातून त्याच्यातून बघू नका. हा कालावधी जो तुमच्यासाठी दिलेला आहे तो कदाचित तुम्हाला भावनिकरित्या सेटल होण्यासाठी किंवा तुम्ही जे काही बाळ होण्यासाठी वैद्यकीय उपचार केलेले असतील जेव्हा तुम्ही तो खर्च केलेला असेल, तुम्ही शारीरिक जो तुमचा त्रास झाला असेल त्या सगळ्यासाठी तुम्ही तो कालावधी घ्या की त्याच्यातून तुम्ही बाहेर पडा, तुम्ही स्वतःला एक सक्षम पालक म्हणून तयार करा, मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षम व्हा, तुम्ही अडॉप्शन बद्दल माहिती वाचा, तुम्ही पालकत्व कसं करू शकता, काय काय चॅलेंजेस ह्या काळात तुम्हाला येऊ शकतात या सगळ्याचा तुम्ही अभ्यास करा आणि तो कालावधी जो आहे 3 वर्षाचा वेटिंग पिरियड हा खूप चांगल्या रीतीने सकारात्मक रीतीने तुम्ही पूर्ण करू शकता आणि तुम्ही कायदेशीर पालक एका बाळाचे होऊ शकता. श्रोते हो, समाजातील अनाथ मुलांना भविष्यात उंच भरारी घेता यावी, त्यांचं स्वातंत्र्य कायम राहावं, त्यांची सुरक्षा तसंच त्यांचं पुनर्वसन व्हावं यासाठी केंद्र सरकारकडून विविध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येतं. त्याचंच एक पाऊल म्हणून सरकारकडून नुकत्याच अधिसूचित केलेल्या नवीन दत्तक विधान अधिनियमाकडे पाहिलं जात आहे. मात्र या दत्तक विधान प्रक्रियेत केवळ सरकारचेच प्रयत्न पुरेसे नाहीत, तर मूल दत्तक घेण्याला इच्छुक असलेल्या पालकांसोबतच समाजातल्या प्रत्येक घटकानं याबाबत जागरूक राहणं आणि एक जबाबदार नागरिक म्हणून शासकीय उपक्रमांना सहकार्य करणं अपेक्षित आहे. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन राजेश शिरभाते.